आपण बनवूया कुड्याची भाजी. ही आहे कुड्याची भाजी, ही गावची भाजी आहे. ही गावाला रानामध्ये मिळते. ही एप्रिल मेला आम्ही जेव्हा गावी जातो ना, त्यावेळेला ही काढून आम्ही आणून सुकवून ठेवतो. जी भाजी खूप छान लागते. तर आज आपण ही भाजी बनवूया. ही चटणी घालून, आपण ज्या चटणीचा व्हिडिओ टाकला आहे ती चटणी घालून बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य, ही मी भाजी घेतली आहे, थोडं चवीप्रमाणे मीठ, हळद, कोथिंबीर आणि चटणी आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि 2 कांदे, बस आपल्याला एवढंच लागणार आहे. कळल्यानंतर तिला पिळून तेलावरती परतून घ्यायची. तर आता आपण भाजी धुवून घेऊया. हे अशी मी चाळणीत घेऊन धुतले, म्हणजे आपल्याला उचलायला भाजी त्रास होत नाही. व्यवस्थित चोळून चोळून धुवायची, कारण आपण हे सुकवतो ना तेव्हा धूळ बसते, माती बसते, म्हणून छान धुवून घ्यायची. तर हे पाणी टाकून आपण आणखीन एकदा धुवून घेऊया. ती आपली धुतलेली भाजी घालून घेते. एक 10 मिनिटं तिला आपण शिजू देऊ. आता आपली भाजी उकळते, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. आपण त्या गॅसवरती कढई घेऊ. आता आपण भाजी फोडणीला घालूया. त्यासाठी लसूण ठेचून घेऊया. आपण भाजीवर झाकण ठेवूया, म्हणजे उकळी लवकर येईल. आपल्याला ब्राऊन कलरचा लसूण करायचा आहे. खूप सफेद ठेवायचा नाही आणि खूप हे पण नाही ठेवायचं, लाल पण नाही करायचा. आपला होत आला आहे ब्राऊन कलर, हलका हलका यायला लागला आहे. आपण कढीपत्ता घालू, कांदा घालू. कांदा तुमच्या भाजीच्या अंदाजाने कांदा लसून घ्यायचा. कांदा आपला ब्राऊन कलरचा करून घेऊया. आपण भाजी चेक करून घेऊया. भाजीला उकळी यायला लागली. भाजी शिजायला आली आपली. भाजीची फुलं एकदम पांढर शुभ्र असतात, ती सुकवल्यानंतर लाल होतात. आणि बघा आता पाणी किती लाल निघालं भाजीचं. आता पुन्हा आपण झाकण मारून ठेवून देऊया. आपली इकडं फोडणी तयार होईपर्यंत शिजू देऊ आणखी. आता थोडं मीठ घालू, म्हणजे कांदा लवकर लाल होईल आपला. थोडी हळद घालू. आता आपण झाकण काढून भाजी चेक करूया, शिजली की नाही. आपली भाजी छान शिजली आहे. आता आपण पाणी काढून घेऊ.
बंद करू आणि भाजी धुवून घेऊया. म्हणजे थंड पाणी घालूया, म्हणजे साधंच आहे रूम टेम्परेचरचं. ते पाणी घालून भाजी धुवूया, म्हणजे ती थंड होईल ना, आपल्याला पिळून उचलायला बरी पडेल, हाताला चटके नाही लागत. दोन चम्मच चटणी घातली मी, दोन अडीच. ही भाजी घालून घे. आपण कांद्यामध्ये मीठ घातलं होतं आणि त्यातल्या चटणीत सुद्धा मीठ आहे, म्हणून आपण मीठ नंतर लागलं तर घालूया, चेक करून. आता भाजी खारट होईल. दोन चम्मच चटणी पुन्हा घालून घेऊया आपण. आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. आणि 2 मिनिटं भाजी परतून घेऊ, मग आपली भाजी झाली. आपली भाजी रेडी झाली आहे, आता आपण काढून घेऊया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.